बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लाडू खाण्याची वेळ झालीय पण मीरा आणि मिहीर ज्या ज्यावेळी लाडू खायला उचलतात त्या त्यावेळी बेल वाजते नेमके कोणीतरी पाहुणे येतात त्यांच्याकडे बारा लाडू आहेत पहा ती दोघं ते लाडू कसे वाटून घेतात बरं गोष्टीचं नाव आहे लाडू पार्टी तोंडाला वाणी सुटलं की नाही ओरिजिनल स्टोरी इट्स अ लड्डू पार्टी बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे श्रीविद्या व्यंकट चित्रांकन आशिका सिंग मराठीत अनुवाद सिद्धार्थ केळकर गोष्टीचं वाचन आसावरी दोषी हे बघ पीटर काकांनी लाडू पाठवले आहेत मीराने बातमी दिली चल मोजूया एक दोन तीन बारा मीराच्या भावाने मिहिरने ते मोजले दोघांकरता बारा लाडू आहेत म्हणजे प्रत्येकाला सहा मीराने गणित मांडलं चल खाऊया ना मिहीर म्हणाला मीरालासुद्धा कधी एकदा लाडू खातोय असं झालं होतं अरिच्छा आत्ता कोण आलं असेल बरं मिहिरची मैत्रीण रिया दारात उभी होती वा इतके सारे लाडू रिया आनंदाने किंचाळलीच आता आपण ती घ आणि लाडू बारा म्हणजे प्रत्येकी मिळणार चार मीराने नवा हिशोब मांडला चला चला खाऊया ना मिहिरची घाई सुरूच रिया आणि मीराच्या तोंडालाही पाणी सुटलं होतं अरे चा आत्ता कोण आलं असेल ही तर मीराची मैत्रीण प्रिषा होती वा लाडू प्रिषा आनंदून म्हणाली आता चौघांसाठी बारा लाडू म्हणजे प्रत्येकाला मिळणार तीन मीराचं गणित पुन्हा तयार चला चला खाऊया न मिहीर आता अगदी अधीर झाला होता प्रिषा रिया आणि मीरालाही कधी एकदा आपण लाडू खातोय असं झालं होतं पुन्हा आता आणखी कोण आलं तर दारात अनन्या आणि ध्रुव ही मीरा आणि मिहिरची मामे भावंड उभी होती अरे वा लाडू तंडाला पाणी सुटलं आमच्या अनन्या आणि ध्रुव दोघही म्हणाले म्हणजे आता आपण सहा जण आणि बारा लाडू प्रत्येकाला दोन दोन मिळतील मीराने लगेच पुन्हा मोजदात केली चला चला खाऊया या मिहीर म्हणाला अनन्या आणि ध्रुव प्रिशा रिया आणि मीरासुद्धा लाडू खायला आतूर होतेच आता कोण आलं रवी मामा आणि रीटा मामी आले होते इतके सारे लाडू आणि इतकी सारी माणसं रवी मामा म्हणाला आपल्या आठ जणात आता बारा लाडू वाटून घ्यायचेत म्हणजे प्रत्येकाला एक एक येऊन वर चार लाडू उरतील मीराने पुन्हा नव्याने हिशोब केला चोनो चोला खाऊया ना मिहीर पुन्हा म्हणाला रवी मामा आणि रीटा मामी अनन्या आणि ध्रुव प्रिशा रिया आणि मीरा आता लाडू खायला सज्ज झाले होते पुन्हा आता परत कोण आलं बाबा दारात उभे होते ए मला विसरू नका पाठोपाठ बागेतून आईनेही आवाज दिला आता आपण आहोत दहा जण लाडू आहेत बारा म्हणजे प्रत्येकी एक आणि वर दोन लाडू उरतील मीराने न कंटाळता आकडेमोड केली चला खाऊ या त्याचं ठरलेलं वाक्य पुन्हा उच्चारलं बाबा आणि आई रवी मामा आणि रिटा मामी अनन्या आणि ध्रुव प्रिशा रिया आणि मीरा यांना आता कधी एकदा लाडू खातोय असं झालं होतं अरे चा कोण आहे आजी आजोबा आले अरे वा पार्टी सुरू आहे वाटत आजोबा म्हणाले साधी नाही हो, ही तर लाडू पार्टी दिसते आजीने पुस्ती जोडली आता आपल्या बारा जणांसाठी बारा लाडू आहेत म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला एक एक, एक येईल मीरा म्हणाली चला खाऊया या पालूपद पालूपत चालूच होतं आजोबा आणि आजी बाबा आणि आई रवी मामा आणि रीटा मामी अनन्या आणि ध्रुव प्रिशा आणि रिया आणि मीरा सगळेच आता लाडू खाण्यासाठी उतावीळ झालेत चला 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 मीरा म्हणाली अखेर एकदाचं रियाच्याही तोंडाला पाणी सुटलं ओम मिहिरने एक घास तोंडात भरला सुद्धा आणखी एखादा लाडू मिळायला हवा नाही प्रिषा म्हणाली पण आता लाडू तर संपले अनन्याने सांगितलं आता कोण आहे पाहता तर दारात नीता काकू पीटर काका आणि त्यांची पुतणी ॲलिस होती सरप्राईज ॲलिसने आरोळी ठोकली अरे वा मिहीर म्हणाला आपल्या सगळ्यांसाठी आणखी लाडू आले आता लाडू पार्टी मस्तच रंगणार ये <स्थाथ> कशी वाटली ही गोड गोड गोष्ट लाडू तर काय सगळ्यांना आवडतात मला सुद्धा तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय